माणूस कितीही मोठा असो, राजा असो, भिकारी असो, गरीब असो, श्रीमंत असो, आई असो, बाप असो वा अगदी पोटचा पोर असो, त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हे उचला आता। सगळे अवयव म्हणे एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, आमच्यातला मोठा कोण हे सांगा। कान, नाक, डोळे, हात, पाय सगळे अवयव एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, आमच्यातला मोठा कोण हे सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, ज्याच्या वाचून अडत तो मोठा। त्यावर प्रथम डोळे रुसून गेले। माणसाला देवाने विचारले, डोळ्याशिवाय तू कसा जगला? त्यावर माणसाने सांगितले, जगलो एखाद्या आंधळ्याप्रमाणे। मग कान रुसून गेले। पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे। असं होता होता सगळे अवयव रुसून थकले, शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही। तेव्हा जे हे ते कालाचे ठाई, सर्वात महत्वाचा प्राण, म्हणूनच तो एकदा रुसून गेला की बाकीचे म्हणतात उचला आता।